सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वलतारा टीव्हीवर. आणि अगर तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईल फोनमधून पैसे कमवायचा विचार करत असतील तर ही व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन अर्निंगबद्दल काही इथे दाखवणार आहे. तुम्ही अगर ऑनलाईन अर्निंग करायचं असेल तुम्हाला तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायला लागेल. फ्रीमध्ये तुम्ही एक असा ब्लॉग क्रिएट करतील, त्यामध्ये बस तुम्हाला डेली अपडेट ठेवायचे आहे आणि पैसे कमवायचे आहेत. पैसे कसे कमवायचे, काय करायचे आहे तुम्हाला, तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायची आहे. पहिले व्हिडिओ पहा, त्यानंतर मग मी जे सांगतो ते तुम्हाला स्टेप टू स्टेप फॉलो करायचं आहे. इथे मी तुम्हाला कम्प्युटर डेस्कटॉपवर सगळं काही दाखवणार आहे, पण तुम्ही पाहिजे तर मोबाईलमध्ये पण करू शकता आहे. ठीक आहे, मोबाईलमध्ये करण्यासाठी मी डेस्कटॉपवर दाखवीन तुम्हाला की तुम्हाला गुगलचा जो पॅनल आहे तो ओपन करायचा आहे, क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे, आणि त्यामध्ये साईटला जे तीन डॉट असतात त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला डेस्कटॉप मोड हा मोड तुम्हाला ऑन करायचा आहे. तर तुम्ही पण कम्प्युटरसारखं व्ह्यू पाहू शकता आपल्या मोबाईलमध्ये. सो गाईज, आज आपण ज्या प्लॅटफॉर्मवर काम करणार आहोत त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे ब्लॉगर. ठीक आहे, तुम्ही इथे पाहू शकता ब्लॉगर. आता ब्लॉगर हा बेसिकली काय आहे हे सर्वात पहिले ऐकून घ्या. गुगलचा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण स्वतःचा एक ब्लॉग क्रिएट करू शकतात. ठीक आहे, आणि आपल्या कॅटेगरीनुसार आपण लोकांना काहीतरी तिथे शिकवू शकता या आपल्या लाईफस्टाईलबद्दल आपण तिथे काहीतरी सांगू शकतो. जसं मला कुकिंग आवडते, म्हणजे जेवण बनवणं मला आवडते. जसं मी एक फिटनेस ट्रेनर आहे, मला फिटनेसबद्दल लोकांना काय काय टिप्स द्यायला आवडते. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधले असा, तुम्हाला बस लोकांना काहीतरी शिकवायचं आहे या तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय घडतं ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. सर्व मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवर जाऊन ब्लॉगर करून तुम्हाला सर्च करायचं आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ब्लॉगर करून सर्च करता तर तुमच्या समोर ही वाली वेबसाईट येईल. तुम्हाला वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर हा वाला एक पेज येईल. तुम्ही इथे पूर्ण ह्याला स्क्रॉल करून वाचू शकता ब्लॉगिंग काय असते. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ह्या पेजवर येता तर इथे तुम्हाला क्रिएट युअर ब्लॉग ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. आता गाईज, तुमच्याकडे एक जीमेल आय डी पाहिजे. त्या जीमेल आय डी मधनं तुम्हाला इथे लॉग इन करायला लागेल. ठीक आहे, गुगलकडे तुम्हाला एक जीमेल आय डी लॉग इन करायला लागेल. सो इथे माझी जीमेल आय डी मी टाकतो आणि इथे मी लॉग इन करून घेतो. सो गाईज, तुम्ही जेव्हा लॉग इन करता तर तुमच्या समोर हा पेज येईल आणि इथे तुम्ही पाहू शकता टायटल. ठीक आहे, सो सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा एक टायटल क्रिएट करायचा आहे. आता टायटल कसा क्रिएट करायचा, टायटल म्हणजे काय, हे सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देईन. तर बेसिकली टायटल म्हणजे काय असते, जसं मी एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवतो. माझी वेबसाईट आहे वाल्तारा मार्केट्स. ठीक आहे, आता मी जसं वाल्तारा मार्केट सर्च करतो तर इथे तुम्ही पाहू शकता वाल्तारा मार्केट, तिकडे ब्लू कलरची जी पट्टी येते. ठीक आहे, गुगलवर त्याला सांगतात टायटल. ठीक आहे, तर तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा एक टायटल क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, सो टायटल मी इथे तुम्हाला एक डेमो करून ॲड करतो. तुम्ही कोणताही टायटल ॲड करू शकता. सो नेक्स्ट बटनवर क्लिक करीन. आता इथे यू आर एल म्हणजे काय, तुमच्या ब्लॉग वेबसाईटचा एक ॲड्रेस. अगर कोणाला तरी तुमच्या ब्लॉग वेबसाईटला शोधायचं असेल गुगलवर या त्याच्यावर डिरेक्टली पोहोचायचं असेल तर तुम्हाला एक लिंक क्रिएट करायला लागते, त्याला आपण यू आर एल सांगतो. ठीक आहे, या तुम्ही त्याला ब्लॉग ॲड्रेस सांगू शकता. तर इथे मी नुसतं एक डेमो करून ॲड करतो. तर तुम्ही तुमचा जो ब्लॉग यू आर एल आहे त्याला क्रिएट करा. पण एक इथे लक्षात ठेवायचं आहे, ज्या ब्लॉगचं तुम्ही नेम स्टार्टिंगला क्रिएट करता, म्हणजे तुमच्या वेबसाईटचा जो टायटल तुम्ही ॲड करतात तोच टायटल इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. ठीक आहे, सो मी इथे माझा ॲड्रेस क्रिएट केला. आता इथे सेव्ह बटनवर क्लिक करीन. सो गाईज, तुमच्यासमोर हा एक पॅनल येईल. हा तुमचा कंट्रोल पॅनल आहे, ब्लॉगरचा कंट्रोल पॅनल सांगता त्याला. ठीक आहे, आता इथे कोणते कोणते टूल आहेत ज्यामध्ये तुम्ही अर्निंग करू शकता हे तुम्हाला इथे नीट ऐकायचं आहे. ठीक आहे, सर्वात पहिले तर इथे तुम्ही पाहू शकता पोस्ट. ठीक आहे, पोस्ट हा असा सेक्शन आहे जिथून तुम्हाला आपल्या पोस्टला क्रिएट करायचं आहे. ते मी पुढे तुम्हाला समजवीन कसे पोस्ट क्रिएट करतात आणि पब्लिश करतात. स्टेटस तुम्हाला माहीतच आहे, लोक आपल्या वेबसाईटवर कुठून येतात. ठीक आहे, आणि किती लोकांनी तुम्हाला फॉलो केलं आहे, किती पोस्ट आहेत, किती कमेंट्स आहेत, पूर्ण इन्फॉर्मेशन. जसं रिपोर्टचा एक ऑप्शन असतो तसं स्टेटसचा ऑप्शन आहे आपल्याला. ठीक आहे, कमेंट्स, तुमच्या ब्लॉगवर कोणी येऊन कमेंट्स करते तर इथून तुम्ही त्या कमेंट्सला पाहू शकता. ठीक आहे, मॅनेज करू शकता, डिलीट करू शकता.
त्यानंतर अर्निंग, आता हा पॉइंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी लोक खूप सारे वेबसाईट क्रिएट करतात, ठीक आहे, पण ऑनलाईन अर्निंग कशी करायची त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कम्प्लीट नॉलेज देणार आहे, ठीक आहे. तर इथून तुम्हाला अर्निंग करायची आहे, कशी करायची आहे ते सगळं शिकवीन तुम्हाला मी, ठीक आहे. पेजेस म्हणजे काय? पेजेस म्हणजे आपण इथे आपल्या ब्लॉग वेबसाईटवर पेजेस क्रिएट करतो. होम पेज, अबाउट पेज, प्रायव्हसी पॉलिसी, टर्म अँड कंडिशन, ठीक आहे. सो हे पेजेस काय असतात? बेसिकली आपण लोकांना एक नोटीस देतो तसे पेजेस क्रिएट करतात. ते मी तुम्हाला समजवीन कसे क्रिएट करतात ते, ठीक आहे. लेआउट, लेआउट म्हणजे काय असते गाईज? आपण जी थीम इन्स्टॉल करतो आपल्या ब्लॉग वेबसाईटवर, तर ती थीम आपण इथून कंट्रोल करू शकतो, ठीक आहे. तिचा कलर चेंज करू शकतो, तिचे जे नॅव्हिगेशन टूल असतात त्यांना आपण चेंज करू शकतो. तर इथून आपण पूर्ण मॅनेज करू शकतो आपल्या टॅम्पलेटला, ठीक आहे. थीम, आता थीम सेक्शनवर क्लिक केलं तर इथून मी कोणताही टॅम्पलेट इन्स्टॉल करू शकतो, ते पण आपण पुढे शिकणार आहोत. ओके, सो गाईज, सेटिंगचं ऑप्शन तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही मोबाईलमध्ये सेटिंग पाहू शकता, सॉफ्टवेअरमध्ये सेटिंग पाहू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन्स जे असतात, प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सेटिंग हा ऑप्शन भेटेल. सो वेबसाईटमध्ये पण सेटिंगचा ऑप्शन असतो आणि हा ऑप्शन खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. गुगलमध्ये अगर तुम्हाला इंडेक्स करायचं असेल तुमचा ब्लॉग, तर तुम्हाला इथे सेटिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता आपण इथे व्ह्यू ब्लॉग ह्या ऑप्शनवर क्लिक करूया. तुम्ही इथे पाहू शकता आपला जो ब्लॉग आहे हा खूप सिंपल पद्धतीने इथे आता दिसतोय. बेसिक ब्लॉग आहे, एकदम सिंपल आहे. इथे आता आपण काहीच ॲड केलं नाही, तर हा तुमचा ब्लॉग आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे चेंजेस करायचे आहेत. हा बेसिक ब्लॉग आहे, त्या ह्याच्यावर कोणी थांबणार नाही, काही वाचणारसुद्धा नाही. सर्वात पहिले तर प्रोफेशनल ब्लॉग ह्याला बनवायचं, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे प्रोफेशनल टॅम्पलेटमध्ये. तर तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे ब्लॉगर टॅम्पलेट, ठीक आहे. एंटर करा तर सर्वात पहिलीवाली जी वेबसाईट येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या वेबसाईटवर येता तर इथे तुम्ही जे पाहिजे ते टॅम्पलेट चॉईस करू शकता, पर मी तुम्हाला इथे सांगेन बाय टॉपिकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो गाईज, इथे जेव्हा तुम्ही येता तर इथे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथे प्रत्येक टॅम्पलेट चॉईस करू शकता. न्यूज पाहिजे तर न्यूज, गेम पाहिजे तर गेम, ठीक आहे. जी पण कॅटेगरी असेल ह्याच्यामध्ये ती तुम्ही चॉईस करू शकता. मी पर्सनल पेज ह्याला क्लिक करतो आणि इथून एक बेसिकचा एक टॅम्पलेट चॉईस करतो. जसं मी इथे तुम्हाला दाखवीन, हा वाला टॅम्पलेट आपण चॉईस करूया. कसं आहे ते पाहण्यासाठी व्ह्यू प्रिव्ह्यूवर क्लिक करा. सो गाईज, हा जो टॅम्पलेट आहे हा असा दिसेल. तुमचा जो ब्लॉग आहे खूप सुंदर दिसणार आहे इथे, ठीक आहे. मी याला खालीपर्यंत घेतो. आता हे काय काय आहे ते समजू आपण पहिल्या, तेव्हा त्याला आपण इन्स्टॉल करूया ना. सो वरती तुम्ही पाहू शकता, मी पॉलिसी पेजेसबद्दल सांगितलं होतं तुम्हाला. तर इथे अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, प्रायव्हसी पॉलिसी हे पेजेस आपण इथे ॲड करू शकतात. इथे तुम्ही तुमचा इंस्टाग्राम, फेसबुक हे सर्व इथे ॲड करू शकता. ह्याला सोशल प्लॅटफॉर्म्स बोलतात, ठीक आहे. इथे तुमचा लोगो येईल आणि इथे तुम्ही ज्या कॅटेगरीचे ब्लॉग लिहिता ते ऑप्शन्स इथे तुम्ही मेन्शन करू शकता. आणि ही हेडिंग आहे, इथे तुमच्याबद्दल अबाउटस, म्हणजे तुमचा फोटो आणि तुमचा डिस्क्रिप्शन इथे तुम्हाला द्यायचं आहे. ओके, आता जे पण काही तुम्ही लिहिता हे सर्व इथे शो होईल. ही पोस्ट, याला आपण पोस्ट सांगतो, ठीक आहे. हे कसं क्रिएट करायचं ते पण तुम्हाला दाखवीन. अगर मी एखादी पोस्ट ओपन करतो इथे तर तुम्ही पाहू शकता हा टायटल आहे, हा इमेज आहे आणि हा आर्टिकल आहे, ठीक आहे. सो इथून आपण बॅक येऊया. ओके, खाली येतो अजून. हां, आता खालचा जो सेक्शन असतो ह्याला फुटर सेक्शन बोलतात. आणि इथे तुम्ही तुमच्या वेबसाईटबद्दल देऊ शकता. इथे आपण पेजेस ॲड करणार आहोत आणि इथे जे रिसेंट पोस्ट तुम्ही ॲड करता ते इथे शो होईल. लेबल्स, आता लेबल्स म्हणजे काय? मी तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये सांगेन. इथे लेबल्स म्हणजे टॉपिक, जे तुम्ही टॉपिक इथे क्रिएट करता. जसं ब्युटी आहे, बिझनेस आहे, फॅशन आहे, हे सगळे टॉपिक आहेत. ते टॉपिक इथे शो होतील तुमचे ब्लॉग वेबसाईटचे, ठीक आहे. ते कशी क्रिएट करायची ते पण आपण पुढे पाहूया. पॉप्युलर पोस्ट, जी पण तुमची ब्लॉग पोस्ट आहे जी सर्वात जास्त व्ह्यू आलेली, ती इथे शो होईल. वरती इथे सबस्क्राईब बटन लावायचं आहे तुम्हाला, अगर नसेल तर ह्याला आपण काढूया, ठीक आहे. सो पुढे मी वर घेतो. आता आपण काय करायचं, ह्याला कट करूया आणि ह्या टॅम्पलेटला डाउनलोड करूया. सो डाउनलोडवर मी क्लिक करतो, इथे डाउनलोड होऊन जाईल ती फाईल. मोबाईलमध्ये पण सिंपल आहे, जसं मी दाखवतोय तसंच तुम्हाला इकडे मोबाईलमध्ये पण दिसेल, ठीक आहे. आता गाईज, इथे करायचं काय तुम्हाला? सर्वात पहिले तर हिला मी ओपन करतो. आता हा फोल्डर ह्या पद्धतीने इथे तुम्हाला शो करेल, फाईल आहे. त्याला राईट क्लिक करायचं आहे तुम्हाला
आणि इकडे हॅशटॅग ऑल बटनवर क्लिक करायचे, ठीक आहे, आणि इकडे हॅशटॅग करायचे, ती ही फाईल फोल्डरमध्ये कन्वर्ट होईल. याला ओपन करायचं आहे आणि सो इथे सोरा ब्लॉक फ्री वर्जन लिखलंय त्याच्यावर क्लिक करायचं राईट क्लिक, आणि इथे तुम्हाला ह्याला नोटपॅडमध्ये ओपन करायचं आहे, ठीक आहे. नोटपॅडवर ओपन केल्यानंतर कंट्रोल ए करून ह्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मोबाईलमध्ये कंट्रोल ए करायची गरज नाही, ते फाईलला ओपन केली तिथे डायरेक्ट ओपन होऊन जाईल. तुम्हाला हा जो कोड आहे, ठीक आहे, ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. कट करतो इकडनं, इथून पण कट करतो, कट, आणि हे पण कट करून टाकतो. आता आपल्याला यायचं आहे आपल्या डॅशबोर्डमध्ये, जिथे थीम ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इकडे कस्टमाईजच्या साईटला एक आयकॉन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून इथे एडिट HTML ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता इथे जेवढा कोड आहे तुम्हाला काय करायचं, सिलेक्ट करून कंट्रोल ए करायचं आहे आणि हा कोड डिलीट करून टाकायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर राईट क्लिक करून तो जो कोड आपण तिथून कॉपी केलेला तो इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि इथे सेव्ह करायचं आहे. सो मी इथे सेव्ह करतो, डन, आपला सेव झाला इथे. आता इथून मागे यायचं आहे तुम्हाला आणि परत तुमच्या ब्लॉगवर जायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, रिलोड करायचं आहे. ओके, तर आता तुम्ही इथे पाहू शकता जो आपला बेसिक ब्लॉग होता तो इथून निघून गेलाय. आता तुम्ही एक प्रोफेशनल ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगला कन्वर्ट केलंय. सो गाईज, आता आपण काय करूया, सर्वात पहिले ते ह्या टेम्पलेटला कस्टमाइज करूया. तर आपल्याला जायचं आहे डॅशबोर्डमध्ये आणि इथे तुम्हाला लेआउटमध्ये जायचं आहे. लेआउटमध्ये जेव्हा तुम्ही येता तर सर्वात पहिले तुम्हाला इथे काय करायचं आहे, लोगो, तुमचा जो लोगो आहे त्याला चेंज करायचा आहे. लोगो चेंज करण्यासाठी हेडर लोगो करून इथे तुम्हाला ऑप्शन भेटेल, ह्या पेन्सिलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टार्टिंगला जो नेम तुम्ही टाकला असेल तो नेम इथे तुम्हाला शो करेल. अगर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता, अगर तुम्हाला चेंज नाही करायचं असेल तर तुम्ही तसंच त्याला ठेवा. मी इथे डेमो वलतारा ॲड करतो, ठीक आहे. आता खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला बघा अपलोड इमेज लिहिले, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. अजून खाली यायचं आहे आणि बिहाइंड टायटल अँड डिस्क्रिप्शन ह्या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. ओके, आता तुम्ही अगर इथे येतील आणि इथे तुम्हाला रिलोड करायचं आहे तर इथे माझा लोगो शो होईल, ठीक आहे. टेक्स्टमध्येच तुम्हाला ॲड करायचे, इमेजेस ॲड करायचे नाहीत, ठीक आहे. इमेजेस ॲड करायचे असेल तर खूप सिम्पल आहे, तुम्हाला परत त्या ऑप्शनवर येऊन इथे तुम्हाला अपलोड इमेज कम्प्युटर ह्या ऑप्शनला क्लिक करून इथून तुम्ही इमेज सिलेक्ट करू शकता जो तुम्हाला पाहिजे, ठीक आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करीन इमेज इथे सिलेक्ट नका करू. सो गाईज, आता आपण इकडे पेजेस कसे क्रिएट करतात ते पाहूया. ओके, तर तुम्हाला लेआउटमध्ये यायचं आहे परत, ठीक आहे. आता इकडे टॉप नॅव्हिगेशन लिहिलं आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे, ठीक आहे. आता ॲड न्यू आयटम ह्याच्यावर क्लिक करून अजून एक पेज तुम्हाला इथे क्रिएट करायचं आहे, प्रायव्हेसी पॉलिसी, ठीक आहे. त्यानंतर आपण इथे सेव्ह बटनवर क्लिक करूया. आपले इथे चार पेजेस क्रिएट होत आहेत, ठीक आहे, होम पेज, अबाउट पेज, कॉन्टॅक्ट पेज आणि प्रायव्हेसी पेज, ठीक आहे. आता ह्यांचा मतलब काय आहे हे पहिलं समजून घ्या. होम पेज आपण का ठेवतो, कारण का कोणाला पण अगर बॅक यायचं असेल तर तो होम पेजवर क्लिक करतो, ठीक आहे. अबाउट पेज का ठेवतो, की आपल्या ब्लॉग वेबसाईटबद्दल आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. कोणाला आपल्या वेबसाईटवर काय आहे, काय कॉन्टेंट आहे हे समजायचं असेल तर अबाउट पेजमध्ये आपण प्रत्येक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट, कोणाला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तो इथून कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि प्रायव्हेसी पॉलिसी, आपली काहीतरी वेबसाईटची पॉलिसी आहे, आपण इथे सर्वांना सांगतो की आमच्या वेबसाईटची हे रूल्स अँड रेग्युलेशन, ही पॉलिसी आहे आणि तुम्ही आमच्या वेबसाईटवर येतात तर कुकीज आम्ही सेव्ह करून ठेवतात, आम्ही आमच्या ॲड नेटवर्कला ती कुकीज देऊ शकतो. हे सर्व पॉलिसी जे असतात ते आपल्याला मेंटेन ठेवायला लागतात आपल्या ब्लॉगवर, तेव्हा आपण इथे अर्निंग करू शकतो, ठीक आहे, लीगली अर्निंग करू शकतो. सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. ओके, आता तुम्ही इथे येतील आणि इथे रिलोड करतील, ठीक आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपले चार पेजेस रेडी झालेले आहेत इथे. ओके, आता सोशल प्लॅटफॉर्म्स अगर तुम्हाला पाहिजे असतील तर इथे तुम्ही ह्यांना लिंक करू शकता. कसं लिंक करायचं आहे, तर बस तुम्हाला यायचं आहे इकडे सोशल टॉपवर और क्लिक करायचं आहे. आणि इथे गाईज तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मला अटॅच आहेत तेच प्लॅटफॉर्म तुम्हाला सिलेक्ट ठेवायचे आहेत. जसं माझं ट्विटर नाही आहे आणि प्रिंटरेस्ट नाही आहे तर मी ह्याला काढून टाकतो. आता फेसबुक आणि हे ह्यांना अगर तुम्हाला लिंक ॲड करायची असेल तर बस तुम्हाला काय करायचं आहे, ॲडिट आयटमवर जायचं आहे आणि इथे तुमचा युजर नेम ॲड करायचा आहे. जसं माझा आहे राज वलतारा, ठीक आहे, फेसबुकवर, आणि मी इथे ह्याला सेव्ह करतो. आणि इंस्टाग्रामवर माझं आहे राज वलतारा, माझं युजर नेम यावर इकडे मी टाकतो राज वलतारा, ठीक आहे.
त्यानंतर इकडे आपण काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. इथे पण सेव्ह करीन मी. आता मी इथे आलो आणि इथे रिलोड केलं तर फक्त फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन दिसतील ऑप्शन. अगर मी फेसबुकवर क्लिक केलं तर तुम्ही इथे पाहू शकता तो व्यक्ती माझ्या फेसबुक आय डीवर पोहोचून जाईल इकडे. ठीक आहे, सो लॉग इन करायला सांगेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोशल प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुमच्या ब्लॉग वेबसाईटवरनं लोकांना पाठवू शकता, फॉलोअर्स वाढवू शकता. ओके, तर आता आपण इकडे जे टॉपिक आहेत त्यांना ॲड करूया. ह्याला मेन मेनू बोलतात. ठीक आहे, तर मेन मेनू एडिट करण्यासाठी तुम्हाला इकडे यायचं आहे, मेन मेनूवर क्लिक करायचं आहे. आणि एक्झाम्पलसाठी मी फिटनेस हा टॉपिक इकडे सिलेक्ट करणार आहे. तर हे जेवढे पण ऑप्शन्स त्यांनी ऑलरेडी दिले आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे इथून. डिलीट. आता ॲड न्यू आयटमवर क्लिक करून मी इथे सर्वात पहिले फिटनेसचा जो टॉपिक आहे माझा असेल फॅट लॉस. ठीक आहे, ह्याला मी इथून सेव्ह करीन. सेकंड ऑप्शन माझा असेल केटो डाईट. ठीक आहे, त्याला पण मी सेव्ह करीन. थर्ड ऑप्शन माझा असेल इकडे जिम, ह्याला पण मी इकडे सेव्ह करीन. आणि फोर्थ ऑप्शन माझा इकडे असेल योगा. ठीक आहे, ह्याला पण मी इथे सेव्ह करीन. आणि इकडनं सेव्ह करून आपल्या ब्लॉगवर येईन आणि इकडे रिलोड करीन. पाहू शकता फॅट लॉस, कीटो डाएट, जिम अँड योगा माझे जे टॉपिक आहेत ते इथे मी शो केलेले आहेत. ठीक आहे, ह्याला मेन मेनू सांगतात. ठीक आहे, तर हे मेन मेनू मी इथे ॲड केलेले आहेत. आता गाईज, इथे हा जो टायटल आहे ह्याला अगर तुम्हाला मराठीत टाकायचं असेल, हिंदीत टाकायचं असेल, तर बस तुम्हाला काय करायचं आहे, लेआउटवर यायचं आहे आणि इथे बघा हेडिंग टेक्स्ट लिहिलं आहे. इथे तुम्हाला क्लिक करून तुम्हाला ज्या पद्धतीने इथे पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे ॲड करू शकता. प्रत्येक टॅम्पलेटमध्ये असं नसते, पण काही टॅम्पलेट असे असतात ज्यामध्ये हे सर्व दिलेलं असते. तुम्हाला लेआउटमध्ये येऊन त्याला कस्टमाईज करायला लागते. ठीक आहे, सो मी इथे टाकून देतो राज बलतारा फिटनेस ट्रेनर. ठीक आहे, आणि इकडे मी सेव्ह करून टाकतो. सो आपला इथे आलो मी आणि इकडे रिलोड केलं तर तुम्ही पाहू शकता राज वलतारा फिटनेस ट्रेनर हे माझा एक टायटल इथे मी ॲड केला आहे. ठीक आहे, सो गाईस आपण इथला जो पोर्शन होता वरचा तो अख्खा कस्टमाईज केला आहे. आता आपण इकडे खाली येऊया. ठीक आहे, आता खालचा जो पोर्शन आहे तो कसा कस्टमाईज करायचा, तर त्याला फुटर सेक्शन बोलतात. तर तुम्ही इथपर्यंत केलं आहे तर इथून खाली यायचं आहे. आता इथे बघा अबाउट लिहिलेलं आहे, तर अबाउट म्हणजे ही वेबसाईटची इन्फॉर्मेशन. अगर तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवा, नाही तर इथून त्याला रिमूव्ह करू शकता तुम्ही. ठीक आहे, रिमूव्ह ऑप्शन आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की वेबसाईटची इन्फॉर्मेशन ती रिमूव्ह करून टाका, कारण का आपण अबाउट पेज ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, आता इकडे यूजर यूजफुल लिंक्स, यूजफुल लिंक्स आहेत. इकडे तुम्हाला लिहायचं आहे पॉलिसी, पॉलिसी पेजेस. ठीक आहे, आणि खाली यायचं आहे. इकडे आपले ऑलरेडी तीन पेजेस आहेत, इकडे प्रायव्हसी पॉलिसी पेज तुम्हाला ॲड करायचं आहे. पॉलिसी, ठीक आहे, आणि इथे सेव्ह करून टाकायचं आहे. सेव्ह झाले, इथे पण सेव्ह करा. ओके, आणि ह्याला तुम्हाला साईडला घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पॉप्युलर पोस्ट जो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सहा सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, इकडे अल करायचं आहे आणि इकडे ह्या ऑप्शनला पण एनेबल करायचं आहे आणि इथून सेव्ह करायचं आहे. ओके, आता थोडं वरती येऊया. सबस्क्राईब बटन, अगर तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर सबस्क्राईब बटन इथे लावा, नाहीतर ह्याला रिमूव्ह करून टाका. सो मी इथे रिमूव्ह करतो. मी तुम्हाला सजेस्ट करेन यूट्यूबची पॉलिसीच्या अगेन तुम्ही जातील अगर इथून तुम्ही सबस्क्राईब घेतील, म्हणून ह्याला मी रिमूव्ह केलं. ठीक आहे, आता पॉप्युलर पोस्ट आणि लेबल्स, तर लेबल्सला वर ठेवायचं आहे तुम्हाला आणि लेबल्सवर क्लिक करून बाय डिफॉल्ट इथे अल करायचं आहे तुम्हाला आणि इथून सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, झालं. आता इथे तुम्हाला काय करायचं, थोडा वर जायचं आहे. सोशल प्लगिन जे आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपण ऑलरेडी वरती ठेवलेले आहेत म्हणून हे आपल्याला नाही पाहिजे, इथून आपण ह्याला बंद करून टाकूया. ओके, आता अबाउट पेजवर जाऊन तुम्हाला इथे सर्वात पहिले तुमचं जो इमेज आहे तो ॲड करायचा आहे. इमेज तुम्ही इथून सुद्धा ॲड करू शकता, अपलोड इमेज कम्प्युटर. तर मी इथून माझा इमेज घेतो. सर्वात पहिले एक इमेज सिलेक्ट करतो मी इथून. इमेज ॲड केला मी. आता वरती अबाउटस आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमच्याबद्दल लिहू शकता जे पण तुमची काय इन्फॉर्मेशन आहे. आय एम अ फिटनेस
ट्रेनर, ठीक आहे. मी इथे माझी छोटीशी इन्फॉर्मेशन लिहिलं आहे डेमोसाठी आणि इथे ह्याला सेव्ह करून टाकतो. आता एवढा इकडे केल्यानंतर इकडे तुम्हाला सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे खाली, आणि तुम्ही तुमच्या ब्लॉगवर जाऊ शकता आता आणि इथे रिलोड करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता माझा जो अबाउट अस का पेज होता तो मी इथे काय केलं आहे, कस्टमाइज केलं आहे, माझा इमेज टाकला आहे. आता इथे आपण सध्या तरी काही अपलोड नाही केलं आहे म्हणून ही एम्प्टी वेबसाईट वाटते, ठीक आहे. जो तुमचा ब्लॉग आहे हा एम्प्टी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पोस्ट अपलोड करूया आणि पाहूया हे दिसते कसं. तर तुम्हाला जायचं आहे पोस्ट सेक्शनमध्ये आणि इथे न्यू पोस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू पोस्टवर क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले तर तुमचा टायटल, आता मी स्टार्टिंगला तुम्हाला समजवलेलं टायटल कसं असते ते, आपल्या वेबसाईटचा सर्वात मेन कीवर्ड टायटल. तर टायटल जसं मी माझ्या स्वतःबद्दल लिहितो आहे, हा माझा एक आर्टिकल समजा तुम्ही, जसं मी लिहिलं इकडे राज वलतारा बेस्ट फिटनेस ट्रेनर, ठीक आहे. तुम्ही मराठीत सुद्धा लिहू शकता, हिंदीत सुद्धा लिहू शकता, ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहायचं आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. आता इथे मी ह्या टायटलला कॉपी करीन आणि सर्वात पहिली हेडिंग देईन मी, ठीक आहे. आता तुम्हाला इथे पेस्ट करून ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, सेंटरला घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या टायटलला सेंटरला घेतात तर इथे तुम्हाला त्याला बोल्ड करायचं आहे आणि पॅराग्राफवर क्लिक करून तुम्हाला त्याला मेजर हेडिंग करायची आहे. आणि त्याला मेजर हेडिंग केल्यानंतर त्याचा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे. तुम्ही कोणताही कलर ठेवू शकता, ओके. आता आपला जो टायटल इकडे सेट झाला आहे, आता तुम्हाला एक इमेज अपलोड करायचा आहे. तुम्ही तोच इमेज ॲड करीन इथे जो इमेज मी घेतला होता, ठीक आहे. त्याला मी सिलेक्ट करतो, त्यालाच ॲड करतो इथे. आता इमेजमध्ये पण इकडे साईजेस असतात, तर तुम्हाला इमेजवर क्लिक करून इकडे साईज सेट करायची आहे. जी पाहिजे ती साईज तुम्ही सेट करू शकता. मी एक्स लार्ज सेट करीन इथे, ठीक आहे. तर माझा इमेज मी इकडे सेट केला. आता काहीच खाली येईन. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला काय करायचं आहे, इमेजच्या खाली जे तुमचे आर्टिकल आहे तो तुम्हाला इकडे पेस्ट करायचं आहे. आर्टिकल तुम्ही स्वतः असेच लिहू शकता. तर मी एक बेसिकसा एक आर्टिकल इकडे लिहून ठेवतो. सो गाईज तुम्ही पाहू शकता मी एक छोटासा आर्टिकल इकडे पेस्ट केला आहे, ठीक आहे. कॉपी पेस्ट आहे. सो तुम्ही असं नका करू, तुम्ही एक चांगला युनिक आर्टिकल तुम्ही इथे लिहा, ओके. तर आपला टायटल इकडे झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर इमेज झाला, त्यानंतर एक आर्टिकल झाला. तुम्हाला दिवसभरामध्ये बस एवढंच करायचं आहे, एक टायटल टाकायचं आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कुठून तरी फोटो क्लिक करायचा आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला इथे खाली लिहायचं आहे. हिंदीत लिहा, मराठीत लिहा, जे पाहिजे तुम्ही जसं पाहिजे तसं लिहू शकता, ठीक आहे. आता हे आपलं इथे झालं. आता सर्वात पहिले जे तुम्हाला सांगितलं होतं मी लेबल, लेबल म्हणजे टॉपिक, तुम्ही कोणत्या विषयावर लिहिताय, ठीक आहे. ते इथे तुम्हाला काय टाकायचं आहे, जसं माझं हे फिटनेसचं आहे तर मी इथे फिटनेस टाकतो, फिटनेस, ठीक आहे. आणि मागे एक तुम्हाला कोमा लावायचा आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो, ह्या पद्धतीने तुम्हाला इथे कोमा लावायचा आहे, ठीक आहे. सो ह्याला परत मी बॅक घेतो, ओके. आणि याला मी बंद करून टाकतो. तर हा माझा एक टॉपिक झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक मला टॉपिक त्याच्यात ॲड करायचं असेल तर मी परत स्पेस देऊन इथे लिहीन ट्रेनर, ठीक आहे. आणि परत एक कोमा लावेन. तर फिटनेस झालं आणि ट्रेनर झालं, ठीक आहे. तर ट्रेनरवर पण अगर कोणी क्लिक केलं तरी माझी ही पोस्ट दिसेल, फिटनेसवर क्लिक केलं तरीही माझी ही पोस्ट दिसेल, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता लोकेशन. लोकेशनमध्ये तुम्हाला इथे इंडिया सिलेक्ट करायचं आहे, इंडिया, ओके. सो इंडिया सर्च केला मी आणि इथे मी त्याला इंडियाला बंद केला, ओके. तर हे आपली बेसिक सेटिंग झाली इथे. आता गाईज इथून फक्त पब्लिश बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे. दिवसभरात तुम्हाला दोन पोस्ट पब्लिश करायचे, ठीक आहे. एक मॉर्निंगला करा आणि एक इव्हनिंगला करा, दोन पोस्ट तुम्हाला इथे पब्लिश करायचे आहेत. आता आपल्या ब्लॉगवर जायचं आहे, इथे तुम्हाला काय करायचं आहे, रिलोड करायचं आहे, ठीक आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपली जी पोस्ट आहे ही इथे शो होते, आपला डिस्क्रिप्शन इकडे शो होते, ठीक आहे. सो अगर मी पोस्टवर क्लिक केलं तर तुम्ही इथे पाहू शकता आपली जी पोस्ट आहे ही कोणत्या पद्धतीने शो होते इकडे, ठीक आहे. सो गाईज ह्या पद्धतीने तुम्ही एक चांगला ब्लॉग क्रिएट करू शकता. तुमचे डेली ज्या पोस्ट आहेत त्या अशा तुम्हाला लिहायच्या आहेत आणि पब्लिश करायच्या आहेत. आता पैसे कसे कमावणार ह्याच्यावर, तर त्यासाठी तुम्हाला यायचं आहे परत अर्निंग सेक्शनवर. आता काहीच इथे करायचं काय आहे ते सर्वात पहिले समजून घ्या.
आपण ब्लॉगिंग करतो तर ब्लॉगिंगमध्ये आपल्याला कोण पैसे देते, तर आपल्याला गुगलचा एक असा प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे ॲडसन्स. तर ॲडसन्सला आपल्याला अप्लाय करायला लागते आणि ॲडसन्सने आपल्याला अप्रुव्हल दिला तेव्हा आपण इथून पैसे कमवतो. तर ऐकून घ्या काय प्रोसेसिंग आहे ती. सर्वात पहिले तर तुम्हाला इकडे 25 ते 30 पोस्ट ॲड करायचे आहेत. 25 ते 30 पोस्ट, ठीक आहे. 25 ते 30 पोस्ट तुमचे ॲड झाले की त्याच्यानंतर तुम्हाला अर्निंग सेक्शनवर यायचं आहे आणि अर्निंग सेक्शननंतर कनेक्ट ॲडसन्स ह्या बटनवर क्लिक करायचं आहे या अप्लाय ॲडसन्स ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो जेव्हा तुम्ही ॲडसन्सला अप्लाय करता तर तिथे तुम्हाला काहीतरी डिटेल्स फिल करायला लागतं. ती डिटेल्स तुम्ही फिल करा. यूट्यूबवर खूप साऱ्या अशा व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुम्हाला समजेल कसं अप्लाय करतात, ठीक आहे. मराठीत सुद्धा आहेत, नाहीतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येईन. सो ब्लॉगिंग तुम्हाला मी इथे खूप चांगल्या पद्धतीने समजवलं आहे की कशी तुम्ही मोबाईलवर आणि डेस्कटॉपवर ब्लॉगिंग करू शकता. अगर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी अशाच व्हिडिओ घेऊन येतो. तो भेटूया आपण मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.